17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा महामोर्चा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र होऊया, उद्धव ठाकरेंचं आवाहन। 17 तारखेआधी राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणारच, विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती। तर सीमा भागातील नागरिकांना महाराष्ट्र सोडून जावं वाटणं हे दुर्दैवी, अजित पवारांची टीका। शिंदे सरकार आल्यानंतर राज्याची अवहेलना, कर्नाटकला उत्तर देण्याची धमक या सरकारमध्ये नाही, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची टीका। बेळगावात जायचं असेल तर कसंही जाता येतं, राज्य सरकारला अजित पवारांचा टोला, आणि सरकार भूमिका घेत नसेल तर सरकार चालवण्यापासून बेळगावात जाण्यापर्यंत विरोधी पक्ष जबाबदारी घेईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची मुंबईतल्या ग्रँड हायत हॉटेलमध्ये बैठक, प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा, लवकरच स्थितीबाबत घोषणा करू, उद्धव ठाकरेंची माहिती। G20च्या तयारीसाठी राष्ट्रपती भवनात सर्वपक्षीय बैठक, महाराष्ट्रातून बाळासाहेबांची, शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, ममता केजरीवाल, नवीन पटनायक, मल्लिकार्जुन खरगे, जगनमोहन यांचीही उपस्थिती, तर शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीश कुमार, KCR गैरहजर। दिल्लीतील G20च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी जाणं टाळलं, उद्धव ठाकरेंना आमंत्रण असंही बैठकीला दांडी, तर महाराष्ट्रातील विषय महत्वाचे, उद्धव ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया। नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील गुजरात सीमेवर राहणारे ग्रामस्थ गुजरातमध्ये सामील होण्याच्या मागणीवर ठाम, गुजरातच्या वाजदातील तहसीलदारांना ग्रामस्थांचं निवेदन। SEBकडून मालमत्ता वाढीबाबत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची 5 तास चौकशी, पत्नी स्नेहल आणि भाऊ सतीश नाईक यांचीही चौकशी। राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो, त्यामुळेच मला SEBची नोटीस आली, SEBकडून नोटीस आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा आरोप। महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटनेला पोटशूळ, बेळगावच्या चौकात रास्ता रोको करत रस्त्यावर घेतलं लोटांगण। कर्नाटकच्या दृष्टीनं सीमा प्रश्न हा संपलेला अध्याय, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं हुबळीत वक्तव्य, महाराष्ट्र हा वाद पुन्हा उकरून काढतोय अशी पुष्टी जोडत जखमेवर मीठ चोळणं मात्र सुरूच। राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली, बुधवारी शिंदे गटाच्या विभागनिहाय बैठकांचं आयोजन। वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयात उद्या सुनावणी, आज हिंदू पक्षाच्या वतीनं 1.25 तास चालला युक्तिवाद, जस्टिस जे मुनीर यांच्या 1 सदस्यीय खंडपीठापुढे 2:00 सुनावणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे माहूरगडावर, रेणुका मातेचं दर्शन घेतलं, आरतीही केली, गडावरून पायऱ्यानं उतरताना उसाच्या रसाचा घेतला आस्वाद। हनुमान चालीसा प्रकरणी आमदार रवी राणा यांचं मुंबई सत्र न्यायालयात हजेरी, रवी राणा यांचं जामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची विनंती कोर्टानं नाकारली, 17 डिसेंबरला दोघांनाही कोर्टात हजर राहण्याचे निर्देश। नागपूर जिल्हा परिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नव्या सभापतींना कार्यभार सांभाळल्यानंतर पहिलीच सर्वसाधारण सभा वादळी ठरली, साहित्याची फेकफेक, माईक आणि बाकांची तोडफोड, मुख्य विरोधी भाजपसह काँग्रेस बंडखोरांचाही सत्ताधाऱ्यांवर रोष। अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत केलेला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द, मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या असा ठरावात उल्लेख। महावितरणचा वर्ग 1 अधिकारी SEBच्या जाळ्यात, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती ढालपेला 17,000ची लाच घेताना द्वारका परिसरातून रंगेहात अटक। चंद्रपूर जिल्ह्यात बामणी परिसरातील जमिनीत सोनं आणि बेस मेटल असण्याची शक्यता, बामणी परिसरातील 5.9 वर्ग किलोमीटर परिसरात सोन्याचा साठा असू शकतो, भारतीय भूगर्भ सर्वेक्षणातील माहिती। वर्ध्यातील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन, प्राजक्त तनपुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग। मुंबईतील बोरिवली भागात 2 तोतया फूड सेफ्टी अधिकाऱ्यांना अटक, कारवाईचा धाक दाखवत हॉटेल मालक आणि मॅनेजरकडून हप्ता वसुली करत असताना केली अटक। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।